हॅलो गाईज, हाय, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व मजेत असणारच, कारण मी पण खूप मजेत आहे गाईज. तर हां, जो कोणी नवीन असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ बघायला भेटतील. छान छान मीन्स आपल्या फॅमिली रिलेटेड व्हिडिओज, आपले मस्ती रोमॅन्स सगळे व्हिडिओ तुम्हाला इथे बघायला भेटतील आपल्या चॅनलवरती. तर गाईज, कसे तुम्ही मजेत ना? तर गाईज, आज मी खूप दिवसानंतर व्लॉग घेते, कारण की मी व्लॉग घेतलाच नव्हता. बिकॉज काय झालं माहिती आहे का, म्हणजे 4-5 दिवस जास्त झाले, 4-5 दिवस झाले त्याच्या आधीपासून, नाही 4-5 दिवस मी ब्लॉग नाही टाकलेत अजूनपर्यंत आपल्या चॅनलवरती. कारण की तुम्हाला सांगते ना, माझ्या मम्मीची तब्येत बरी नव्हती, म्हणजे 8 दिवस झाले ती तब्येतच, 8-10 दिवस झाले ती तब्येत बरी नव्हती तिला, म्हणजे आरामच नव्हता पडत. आराम म्हणजे तिच्या छातीमध्ये वगैरे दुखायचं ना, तर मम्मीची तब्येत खूप बिघडली होती. तर मला मग आणि माझ्याकडे दीदी पण आली होती, आजीरा आली होती ना, तर मग अचानक मला जायला लागलं मम्मीकडे माझ्या. मग मी त्यांना घेऊन मम्मीकडे गेली, तर मम्मीला फरकच नव्हता. मग मम्मीला घेऊन आहे ना चांगल्या स्पेशलिस्टकडे गेली आणि मी तिची ट्रीटमेंट केली स्पेशलिस्टकडे. मग तिला थोडा त्याच्यामधून आराम पडला, बिकॉज तिला असं म्हणजे असं होत होतं सारखं, ते काय बोलतात त्याला, दम टाईप तसं, आणि पाय वगैरे सुजले होते ना, तर खूप म्हणजे थोडी पण तुम्हाला तर माहिती आहे, मग मला राहावलंच नाही. मग त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ दे यार ब्लॉग वगैरे मी नंतर कारण पहिला मी आईच्या तब्येतीकडे लक्ष दिले. म्हणून मी मग आईकडे गेली आणि मग मम्मीसोबत तिथे राहिली ठाण्याला 3-4 दिवस. त्याच्यानंतर डॉक्टर बोलले की तिला बेड रेस्ट करायला सांगा, म्हणून ती जॉबला पण जाते ना मम्मी माझी. मग मी बेड रेस्टसाठी मग तिला ठाण्याला चांगलं नाही वाटत होतं, मग मी बोलली चल मग गावाला जावे, म्हणून मम्मीला घेऊन मी गावाला घेऊन आली. इथे दीदी वगैरे आम्ही सर्व निघालो, मम्मीला इथे घेऊन आलो मी, कारण की आपल्या आईच्या हेल्थकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ना लहानपणापासून. आई वडिलांनी एवढे लाड केले, एवढं प्रेम केलं, एवढं की सांगू शकत नाही. इतकं प्रेम दिलं की म्हणजे लग्न झाल्यानंतरला पण मुलीला सासरी म्हणजे नाही कोणाचं प्रेम भेटलं तरी पण काय म्हणजे नाही वाटत, बोलतात ना तसं, इतकं प्रेम दिलं. म्हणून मग आईची पप्पांची काळजी घेणे हे आपलं म्हणजे मला माझं कर्तव्यच वाटतं हमेशा, आणि मी माझं कर्तव्य नेहमी पूर्ण करते. असं नाही बोलणार की सासरे राहते म्हणजे सासू सासऱ्यांना मी बघत नाही, असं काही नाही. पण त्यांनी कधी मला तसं म्हणजे ट्रीट म्हणजे मुलीसारखं ट्रीट नाहीच केलं एवढं, म्हणजे बोलणं वगैरे त्यांचं काही नाही. पण असं काही नाही, मी माझ्या सासू सासऱ्यांसाठी पण मी करणार काही, एवढंच बोलेन मी. कारण की जसे माझे आई वडील तसेच विक्रांतचे पण आई वडील माझ्यासाठी आहेत, मी तेवढंच त्यांना पण इम्पॉर्टन्स देते. बट ठीक आहे, ज्याच्या त्याच्या घरची परिस्थितीच्या अनुसार म्हणजे सिच्युएशनच्या अनुसार मी काही बोलत नाही, असं अशा गोष्टी काही ते जाऊ दे सगळं. आणि मी खरंच खूप टेन्शनमध्ये होती मग, पण मला विक्रांतनी फोन करून वगैरे विचारलं. विक्रांत आला नाही सोबत, पण तो मला बोलला जा, बस मला विक्रांतनीच विचारलं. तर मग काय नाही, विक्रांत खूप चांगला आहे. विक्रांत म्हणजे कसं आहे ना, मी मला कुठं हर्ट झालं किंवा मी सॅड असेल ना तर विक्रांत पण सॅड असतो, तर असं आहे. आणि विक्रांत सॅड असेल तर मी खूप सॅड असते, असं आमचं दोघांचं कनेक्शन आहे, खूप अलगच आहे. तर त्यासाठी ना गाईज, काय नाही, बस मला विक्रांत एकटा माझ्या पाठीशी उभा असेल ना तरी मला काय टेन्शन नाही, प्लस माझ्या बहिणी आहेत, भाऊ वगैरे, त्याच्यामुळे मग असं आहे सर्व. तर मग मम्मीला मी इथं घेऊन आले आरामासाठी, तिला 10 दिवस रेस्ट सांगितले. मी 10 दिवस तर इथं थांबू शकत नाही मम्मीकडे, पण आज थांबते म्हणजे आहे 3-4 दिवस थांबेन मी. टॅबलेट्स वगैरे कसे द्यायचे काय ते सगळं सांगते यांना, समजून या लोकांना, आणि मग मी जाईन. तर आता उठले सकाळचे, विक्रम आला होता, विक्रम गेला लगेच रात्री आला, सकाळी गेला 6:30 वाजता. त्याच्यानंतरला मी काही झोपली नाही, जागीच होती. तर तुम्हाला दाखवते आमच्या घरात काय चालू होते, आणि मम्मी काय गाईज तुम्हाला मी दाखवते. मी आता उठले आणि पडदा म्हणजे मी चादर लावली, तर पडदा नाही लावलाय ना त्याच्यामुळे नुसता काळा होत होता, चांगलं वाटतंय. पण तुम्हाला दाखवते मी आता बिछाना, मी आणि विक्रांत मी इथं झोपलेलो. इथं बेड पण आहे, पण आम्ही बेडवरती नाही झोपलो, खाली झोपलो, पूर्ण लांब बिछाना करून असं घर आहे. आणि आता मम्मी कुठे गेली? मम्मी गेली आंघोळीला. हे बघा ही होती, जाऊ दे हिला, नको दाखव, हे बघा ही अशी भाव खाते जास्त. आणि आदीला खेळते बाबू खेळते, जाऊ दे बाबू उठले कधीच उठले. आणि पप्पाने तर पप्पांचं काम केलं तुम्ही बघू शकता, इथे गवत आलेलं थोडं थोडं ना, तर पप्पाने ते गवत पूर्ण काढलंय. आणि आता पप्पा झाडू वगैरे मारतात, कारण पप्पाची कम असत गावाला आल्या, ते पप्पा काही गप्प बसत नाही सांगतात. पप्पा शुभ सकाळ बोला आपल्या युट्यूब चॅनल सगळ्या फॅन्सला. नको बोलते आय बोलले मला वाटतं पप्पा बडबडतील आता की काय असं वाटलं.
बोलले हे पप्पाचं काम असतं नेहमी आले ना की म्हणजे एक्स्ट्रा जे काही झाडं असतील ना असे काही पण ती काढतात चांगले वाले ठेवतात आणि गवत पण काढून टाकतात आणि आमच्या पप्पांना पहिल्यापासून सर्व नीट लागतं चकाचक लागतं आणि हा गाईज तर आज आहे ना पिठोरी पण आहे तर रात्रीच आम्हाला आमंत्रण पण आलं आहे दोन ठिकाणी पिठोरीचं तर आम्ही जाणार पिठोरीला तर माझ्या वेमध्ये मी जसं मला ब्लॉग्स काढायला भेटेल तसं मी काढेन आणि तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेन तुम्ही नक्की बघा जाणार ना आपण आज पिठोरीला आणि बघा गुड मॉर्निंग गाईज बोलली तुम्ही आता सवय केली आम्हाला सुद्धा आपल्या सगळ्या गाईज लोकांना गुड मॉर्निंग गुड नाईट बोलायचं तर आम्ही आज बघू पिठोरीला जाणार आहेत काय कसं तर तुम्ही बघा ठीक आहे तुम्हाला पण खूप चांगलं वाटेल आणि गावाला खरंच खूप छान वाटतं मजा होतच ना तो आजारी असेल माणूस तो पण रिकवर होतो लवकर फ्रेश होतो आहे की नाही तर ही आणि मी होती म्हणून आम्ही मम्मीला इथे झाडं वगैरे बघू शकतो तुम्ही साईडला माझ्या काकाच्या इथेच ती झाडं वाढली गवत गवत वाढले आणि ना आमच्या इथे कारला आलाय तुम्हाला दाखवते मी दिसला का गाईस तुम्हाला कारला बघा ते तुला घेते यायच्यात नाश्ता केलास का नाही का पलन पलते तिघा नाश्ते घ्यायचं बघा पप्पानी किती मस्त चकाचक केलेलं आहे इथं सर्व काय नाही बघा मम्मी आता मम्मी तुला कसं वाटते हा कसं वाटते छान वाटते चांगलं वाटतंय ना आता पोरगी घेऊन गेलं जाऊ ना ताईला चांगलंच वाटतं चल पप्पानी बघूया काय केलंय खाली बघ कोयता आहे पाठ घे मला वाटलं नाही ना घे बसलो कोयता कोयता वगैरे घेतला माझ्या पप्पाने काय काय काम केलं बघू दे अजून बाहेर पण केले बघू बघायला तर ये काय केलं हा अरे पूर्ण क्लीन केलं का पूर्ण क्लीन करून टाकलं गवत होतं साईडला एवढं असं गवत निघालं अजून निघालं टाकून आलंय बाबू काय तुम्ही बघू शकता आता आमच्या आजीने चपाती खाली चपाती खायला रडत होती जाम मला नाश्ता दिलेला आहे चाय चपातीचा मी नाही केला अजून मी करेन आता सो गाईज मी बसले इथं आता बाहेर चहा नाश्ता वगैरे सर्व झाला आणि इथं आमची घरातली सगळी बसलीत आज पिठोरी आहे ना तर पिठोरीला मग घरात पूर्ण व्हेज जेवण आणि गोड पण करायला लागेल तर इथं एक भाजी झाली दुसरी भाजी तिथे बनवायला घेते आता दुपारला जेवायला भेंडी घालते आणि पप्पा आहेत ना माझे नारळ किसतात असे असे कारण की आम्हाला काय बनवायचं खीर किंवा मोदक काहीतरी बनवणार आहे ना आज ए मम्मी काय खाते का खाते का खाते स्वन आवडते काय बोलणार नाही ना तू बोल ना नको बोल नको नको घाबरतील लोक कमी बघतील मग व्हिडिओ माझ्या नाही नाही माझी मम्मीची तब्येत आता बरी आहे आता ती काही मला बोलत बिलत पण पप्पा बघ असं करतात खोबरा किसत मस्त कधी श्रावण संपला का माझा चिंबोऱ्या खायच्या परवा का रोज नॉनव्हेज रोज नॉनव्हेज खाणार रोज नाही मला नाही बाबा नॉनव्हेज वगैरे खायचंय मग आपला श्रावण संपला ना का अजून आहे संपला आजच आहे आज फक्त पिठोरी आहे म्हणून ना या मग उद्या पण नाही डायक रविवारी तर गाईज चला या जेवायला बघू शकता जेवणामध्ये काय काय बनवलं आज आमच्या इथं डाळ आहे उपास आहे ना आज म्हणून लोणचं आहे भेंडी भेंड्याची भाजी आणि कोबी चणा डाळ आहे आणि माझे फेवरेट म्हणजे तांदळाचे पापड अँड आपली फेवरेट भाकरी चला या जेवायला सगळी जेवायला बसली तर मी पण जेवण घेते मी बोलते तुमच्यासोबत चलो खाना खाओ सही दिख रहा है ना पाच वाजून गेले पाच सॉरी पाच वाजले दादा मी करते चाय बिस्किट खाते बाकीच्यांनी पण चहा नाश्ता कधीच केला चार वाजता आणि पाणी पण आलेलं आहे ना पप्पाने टाकी आणले पप्पाने टाकी आमचे पप्पा गावाला ते काय ना काय गाय करतच असतात आता मी चाय बिस्किट खातो खातो चहा पित ना घरी विचार चहा पिते करून इथे मला काय नव्हत पप्पा आले कुठून आणले वरून बाय 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 बाय
गाइस आदिला कशी फिरायला आले बाहेर दिसते आणि पाजे पप्पा आले वरून टाकी घेऊन. पप्पाला सर्व व्यवस्थित लागतं काम, किती पण वजन असेल तरी वरून घेऊन येते. चलो तर हे गाईस तुम्ही बघू शकता आता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी टायमिंग असतो आपला म्हणजे आपल्या पिठोरी मातेचा पाय पडायचा. तर आम्ही पिठोरीच्या आता पाय पडायला जाणार आमच्या काकांच्या घरी. तर मम्मी पप्पा दुसरे काका आहेत ना तिथे, ते लांब जरा पुढे राहतात त्यांच्या इथे गेलेत. तिथे आम्ही दोघांना आम्हाला जायला भेटलं नाही. तर दीदी आज मी साडी वेअर करते. जेवण पण झालं आमचं इथलं, अधिरा झोपले आणि मग बघत बघू शकतो तुम्ही की मला पण साडी घातली. ही साडी मला दीदीनेच घातली आणि साडी पण दीदीचीच आहे आणि तिने मला साडी घातली कारण की मी येताना माझं काय आणलेलं आहे. मी खूप घाईमध्ये आले, तुम्हाला जसं बोलली ना मी की मम्मीची तब्येत बरोबर नव्हती त्याच्यामुळे मी काही सोबत घेऊन नाही आली जास्त. तरी मला अशी साडी घातली दीदीने, साडी मस्त घातली, खूप भारी. मी तिच्याकडनं शिकणार आहे साडी घालण्यासाठी. आणि जर मैत्रिणी माझ्या बघत असतील तर त्यांना कोणाला जर बघितलं की परफेक्ट साडी कशी घालायची तर मला कमेंट करा, मग मी दीदीला सांगेन की तुम्हाला दाखवायला साडी कशी घालायची ती परफेक्ट. ती व्हिडिओ नक्की घेऊन येऊ मग. ये गाईस तर ब्लॉग बघत राहा, आता आम्ही जाऊ तेव्हा. आता मम्मी येईल तिथून पाया पडून आम्ही तिकडे जाऊ. चला तुम्हाला आमच्या इथले पिठोरी दाखवते. हाय कसे कुठे गेली सर्वी? चला पापरी यांची तर पायरी एवढी उंच आहे. काय रे मग लगेच पहिले पायाचं पडू दे. काय सांग हो माझा पाय पडून झाला. तुझा तर मम्मी चालले पाय पडायला, माझा पाय पडून तो भाई बसते पाय पडून आता मम्मा चालले पाय पडते घेऊन. जरा काय आपल्याकडे आज, आपल्याकडे काय आज पितोली ना, मग सांगणार कधी? चल तू जेवला जेवला का? ठीक आहे. तू जेवते ए बेट ना, हा एक्स्ट्रा बसना पडेगा तरी को कोण कोण राहिले बसून घ्या. मग थोडं थोडंच पाहिजे. बटाटा दे बटाटा. हाय चला जेवायला, कोण कोण जेवायचं बाकी आहे पटकन बसा. आम्ही पिठोरीच्या इथून जाऊन आलो मस्तपैकी, पाया वगैरे पडून आलो पिठोरीच्या इथनं आणि जेवलो. कारण की तो प्रसाद असतो तो खायचा असतो चांगला असतो म्हणून मी थोडाच खाल्ला. मी थोडं तुम्ही बघितलं असेल ना की मी केवडूसा घेतला होता, एवढूसच भात एवढूसच सर्व घेतलं होतं. कारण की खायचं असतो तो प्रसाद असतो, प्रसादाचा मान असतो. नंतरला खीर पण खाल्ली. त्यावर जेवण मस्त होता, खूप सुंदर केलेला. तो आमच्या काकाचंच घर आहे, वहिनीने आमचं जेवण खूप छान केलं होतं, मला आवडलं. तर आमच्या घरी पण जेवण आहे, तसंच घरी पण जेवायचं कारण पण इथं सगळेच दोन वर्षापासून. कारण लॉकडाऊनमध्ये पण आम्ही जास्त राहिलो होतो ना इथे गावाला असं. आणि मजा आली खूप मस्त, असे सगळे असतात. आता काही जागरण होईल रात्रीचं.
अशी गावाला मज्जा असते, म्हणजे पिठोरी असू दे, श्रावण महिना असू दे, गोविंदा असू त्या टायमाला, प्लस गणपतीमध्ये पण खूप मज्जा येते गावाला. एवढी आपल्या म्हणजे सिटीमध्ये येत ना तेवढी गावाला मज्जा येते. मस्त वाटलं पण खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि तुमच्याकडे पण पिठोरी अशीच करतो का ते पण सांगा, ठीक आहे. तर गाईज आता घरी पण जेवायचं, घरचं पण तुम्हाला मी जेवण दाखवते. आमच्या घरी जेवण अजून काय काय बनलेलं आहे ते, कारण मम्मी पप्पा तिथं नाही जेवले, इथं जेवतील घरी. दाखवते मी तुम्हाला. चला गाईज मी आमच्या घरचं जेवण खाते आता. नॉर्मल म्हणजे भरपूर जेवण, पण आता मला नकोय, मी तिथं पण जेवले, जेवण घेते, मी तुमच्यासोबत बोलते मी, ठीक आहे गाईज. जेवण घे पटापट. चला सो गाईज आता माझं जेवण झालेलं आहे आणि मी आता खीर घेतले खायला. तुम्ही बघू शकता घरी मस्त खीर बनवली, एकदम भारी वाली. मला जास्त गोड आवडत नाही, पण मी नक्की टेस्ट करणार, नक्की खाणार आहे मी. आता मी खाते आणि तुमच्यासोबत बोलते गाईज. चलो आ जाओ खाने के लिए और व्हिडिओ पूरा देखो. तर गाईज आता माझं जेवण बिवून झालेलं आहे मस्तपैकी, एकदम भारी. म्हणजे घरी थोडं खाल्ला, तिथं पण थोडंच खाल्ला, बस झालं, कारण की सगळं बघूनच माझं मन आणि पोट भरलं. तर मी जेवली मस्त वेगळी, खूप छान वाटतं मला. आणि आजचा दिवस माझा खूप चांगला गेला गावाला, कारण की माझी पण थोडी तब्येत बिघडले, तर मला छान वाटते. आणि मम्मीची पण तब्येत थोडी बरी झाली गावाला आले तर, आम्ही मस्त वाटते. आणि गावाला अशीच खूप सारी मजा येत असते गाईज. तर आय होप गाईज मी माझं ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणि थँक्यू सो मच इथपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल. आणि तुमच्याकडे पण अशीच असते का पिठोरी, तर ते मला नक्की कमेंट करून सांगा, ठीक आहे. तर आमच्या इथे अशीच पिठोरी असते आणि खूप मजा येते गाईज. तसं म्हणजे टाटा बाय बाय, भेटू एका नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये.